ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर येथे किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत व्यक्तीचं डोके जमिनीवर आपटून जबर मारहाण केल्याने जागीच मृत्यू झालाय. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच आरोपीला अटक केली आहे. कॅम्प 4 येथील मराठा सेक्शन परिसरात ओळखीच्या मित्राने किरकोळ वादातून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. माझी खबर व बदनामी तू करतो याचा राग मनात धरून आरोपीने त्याचे डोके जमिनीवर आपटून डोक्याला जबर मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काही तासातच आरोपी किरण म्हात्रे यास पोलिसांनी अटक केली. उल्हासनगर 4 परिसरामध्ये 2 व्यक्ती राहतात. दोघे चांगले ओळखीचे आहेत एकमेकांचे. एकाचं नाव आहे राहुल, जो मयत झालेला आहे. दुसरा जो आहे आरोपी किरण म्हात्रे. त्या किरण म्हात्रेने राहुल नावाच्या व्यक्तीला रस्त्यावरती डोकं आपटून त्याचा खून केला आहे. किरकोळ कारण आहे खुनाचं की तो काहीतरी माझी बदनामी करतो असा त्याचा समज आहे आरोपीचा. आणि त्या कारणावरून रात्री 2 त्याला रस्त्यावरती डोकं आपटून त्याला गंभीर जखमी केलं. आम्ही त्या जखमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं. सर आरोपी अटक आहे. आम्हाला खबरी मिळाल्यानंतर आम्ही ताबडतोब स्पॉटला गेलो, आरोपीची माहिती काढली आणि तात्काळ आमच्या जे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे जे PSI राजपूत आहेत आणि त्याचा स्टाफ त्यांनी ताबडतोब आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही अटक केलेली आहे. सर आरोपीचं नाव वगैरे काय? आरोपीचं नाव आहे किरण चारुदत्त म्हात्रे. त्याचं वय आहे 23 वर्ष. त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे? त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे.